हेलो फ्रेंड्स, दिस इज दर्शन सर फ्रॉम श्री कोचिंग क्लासेस वाड़ेगा। आज अपन डिस्कस करू रॉल्स लॉ। ओके, आज अपन रॉल्स लॉ अप्लाय करू कशासाठी? नॉन वोलेटाइल सोल्यूशन। क्लियर? मग त्यासाठी काय करू आपण? एक सोल्यूशन घेऊ, ठीक आहे? एक बायनरी सोल्यूशन घेऊ। बायनरी सोल्यूशन म्हणजे काय? ज्याचा दोनच कंपोनेंट असणार, एक असणार सोल्यूट आणि दुसरा काय असणार? सॉल्वंट। क्लियर? हा असणार आपल्याजवळ काय? सॉल्वंट। क्लियर? आणि दुसरा काय असणार आपल्याजवळ? सोल्यूट। ठीक आहे? आता हे जे बायनरी सोल्यूशन असणार, याच्यात एक कंपोनेंट म्हणजे सॉल्वंट जो आहे तो कसा असणार आपल्याजवळ? वोलेटाईल असणार, म्हणजे याची वेपर बनते। क्लियर? आणि जो सोल्यूट असणार तो कसा असणार आपल्याजवळ? नॉन वोलेटाईल असणार, म्हणजे याचे वेपर बनणार नाही। ठीक आहे, सर्वांना समजलं? ओके, त्याच्यानंतर पहा, हा जो सॉल्वंट असणार, सोल्यूशन बनलं, सोल्यूशन बनल्यानंतर काय होणार? आपण ठेवून देऊ थोड्या वेळानंतर, काय होतील? याचे वेपर बनतील, आणि वेपर बनल्यानंतर हे काय करतील? वेपर याच्या सर्फेसवर प्रेशर एक्झर्ट करतील, म्हणजेच काय होणार? इथं वेपर प्रेशर बनणार। ठीक आहे? ओके, चला पहा, आता आपला जो काही सॉल्वंट असणार तो वोलेटाईल असणार। ओके, मग याचे वेपर बनतील, याच्यामुळे याच्या वेपर प्रेशरला काय म्हणू आपण? P1। ओके, P1 पार्शियल वेपर प्रेशर। क्लियर आहे ना? हा जो काही आपल्या सोल्यूशन मध्ये सॉल्वंट आहे त्याच्या वेपर प्रेशरला काय म्हणू आपण? पार्शियल वेपर प्रेशर, ज्याला आपण P1 ने रिप्रेझेंट करू। P1 इट इज पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इन द सोल्यूशन। सोल्यूशन मध्ये जो सॉल्वंट आहे त्याच्या वेपर प्रेशरने, त्याच्या वेपर प्रेशरने काय म्हणू आपण? P1, म्हणजे त्याच्या पार्शियल वेपर प्रेशरने काय म्हणू आपण? P1 असं। तसंच P1 नॉट काय असणार? P1 नॉट असणार वेपर प्रेशर, आहे ना? कशाचं वेपर प्रेशर? ऑफ प्युअर सॉल्वंट। हा जो आपण प्युअर सॉल्वंट घेतला, क्लियर, किंवा हा जो आपण सॉल्वंट घेतला हा प्युअर फॉर्म मध्ये ज्या वेळेस असणार त्याच्या वेपर प्रेशरने काय म्हणू आपण? P1 नॉट। ठीक आहे? ओके, त्याच्यानंतर आता पहा, व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं वेपर तर फक्त आपल्या कशाचे बनणार? ओके, जो आपला कंपोनंट किंवा जो आपला सॉल्वंट असणार त्याचाच वेपर बनणार। क्लियर? म्हणजे वेपर प्रेशर फक्त याचंच क्रिएट होणार, म्हणजे जे टोटल वेपर प्रेशर असणार ते वेपर प्रेशर कशाचं असणार? फक्त सॉल्वंटचं, सोल्यूटचं असणार। ठीक आहे? मग चला आता याच्यासाठी काय करू आपण? रॉल्स लॉ अप्लाय करू। क्लियर? मग रॉल्स लॉ काय सांगते? रॉल्स लॉ सांगते फॉर एनी वोलेटाईल कंपोनंट ऑफ द सोल्यूशन, सोल्यूशनच्या कोणत्याही वोलेटाईल कंपोनंट साठी पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द कंपोनंट इज द प्रॉडक्ट ऑफ, है ना, कशाचे प्रॉडक्ट असणार? इज द प्रॉडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्यूशन। म्हणजेच काय असणार? ओके, जो आपला सॉल्वंट असणार याचं पार्शियल वेपर प्रेशर, क्लियर आहे ना? क्लियर? याचं जे की पार्शियल वेपर प्रेशर असणार, ओके, पुन्हा एवढं असणार, इट इज प्रॉडक्ट। क्लियर? म्हणजे मल्टिप्लिकेशन असणार। कशाचे? हा जो प्युअर सॉल्वंट असणार याचं वेपर प्रेशर आणि सोल्यूशन मध्ये जो काही आपला सॉल्वेंट असणार त्याच्या मोल फ्रॅक्शन। क्लियर? सो दिस इज पार्शियल वेपर प्रेशर, आहे ना? हे काय असणार? पार्शियल वेपर प्रेशर असणार कोणाचं? सॉल्वंटचं। आणि हेच काय असणार? टोटल वेपर प्रेशर। का बरं? कारण याच्यात वेपर फक्त कशाचे बनतील बाबू? वोलेटाईल कंपोनंटचे, जो कोणता आहे आपला सॉल्वंट। ठीक आहे? त्याच्यानंतर पाहता, व्यवस्थित लक्षात ठेवायचं, याने इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हणून। क्लियर? आता कोणतंही सोल्यूशन असो, बायनरी सोल्यूशन असो, टर्नरी क्वार्टरनरी असो, क्लियर आहे ना, त्याचा मोल फ्रॅक्शन नेहमी काय असते? 1च असते, युनिटच असते। ठीक आहे? म्हणजे इथं काय असणार? आपल्याला बायनरी सोल्यूशन आहे, बायनरी सोल्यूशन असल्यामुळे x1 + x2 = 1 असं म्हणता येईल आपल्याला। x1 मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट आणि x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट। ठीक आहे? चला x1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू। मग x1 बरोबर काय होणार? 1 - x2। ठीक आहे? ओके, आता ही जी की व्हॅल्यू आपल्याला भेटली x1 ची, वी हॅव टू बी पुट दिस इन इक्वेशन नंबर फर्स्ट। या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू आपण ठेवू। मग या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय भेटणार आपल्याला? P1 which is equal to P1 not into 1 - x2। ठीक आहे? चला आता याला आपण सॉल्व करू। सॉल्व केल्यानंतर काय होणार? ओके, P1 is equal to काय होणार? P1 not into 1 काय होणार बाबू? P1 not, ओके, minus P1 not into x2 काय होणार? P1 not into x2। ठीक आहे? म्हणजे जे पार्शियल वेपर प्रेशर असणार ते काय आहे? P1 not minus P1 not into x2। ठीक आहे? चला पहा, आता हा P1 नॉट आपण इकडे घेऊ, क्लियर आहे? मग इकडे घेतल्यानंतर काय बनणार? P1 नॉट मायनस P1, ठीक आहे, विच इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2। ठीक आहे? आता पहा, व्यवस्थित लक्षात ठेवा, हा डिफरन्स आहे। कशाचा डिफरन्स आहे? दिस इज वेपर प्रेशर ऑफ, आहे ना, हे काय असणार? हे वेपर प्रेशर असणार प्युअर सॉल्वंटचं, आणि वेपर प्रेशर कोणाचं असणार? सॉल्वंटचं, जे सोल्यूशन मध्ये असणार। आणि हा जो डिफरन्स असणार, या डिफरन्सने काय म्हणतो आपण? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, जे आपण कशाला रिप्रेझेंट करतो बाबू? डेल्टा पी। म्हणून काय म्हणतो आपण? सेन्स। क्लियर? P1 नॉट मायनस पी इज इक्वल टू व्हॉट? P1 नॉट मायनस P1 इज इक्वल टू व्हॉट? डेल्टा पी। मग ही डेल्टा पी ची व्हॅल्यू आपण इथे घेऊ। देअरफोर डेल्टा पी म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू व्हॉट? P1 नॉट इंटू x2। क्लियर? याच्यावरून आपल्याला असं समजते की जे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असणार, म्हणजे जे वेपर प्रेशर कमी होणार, ओके, जे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची व्हॅल्यू असणार ते कशावर डिपेंड असणार? इट इज डिपेंड अपॉन द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्यूशन, ऑर वी कॅन से दॅट मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन वोलेटाईल सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्यूशन। सो दिस इज द रॉल्स लॉ फॉर सोल्यूशन ऑफ नॉन वोलेटाईल सोल्यूट। क्लियर? समजलं सर्वांना?